नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि शिकणार आहोत त्यातचा दहावी गणित भाग एकमधलं पहिलं प्रकरण ज्यामधलं दोन चलातील रेषे समीकरण हे प्रकरण आहे यामधलं सर्वात महत्वाचा गणित जे आहे या प्रकरणावर आधारित ते म्हणजे क्रेमरच्या रूलने एक सामायिक समीकरणे कशी सोडवायची ते आपल्याला शिकायचं आहे आता आपल्याकडे ही दोन समीकरणं आहेत ही दोन समीकरणे क्रेमरच्या रूलने कशी सोडवायची ते आपल्याला शिकायचं आहे तर ते शिकण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या बारा बत्तीस तेरा हे आकडेही लक्षात ठेवा या आकडे डोळ्यामध्ये भरून ठेवा मनामध्ये साठवून ठेवा कारण बारा बत्तीस तेरा हा एक ट्रिक आहे लक्षात ठेवण्याची कारण आपल्याला क्रेमरच्या रूलने सोडवत असताना कोणीही कुठलीही दोन्ही समीकरणं आपल्याला डी एक्स आणि डी वायच्या किमती काढाव्या लागतात या मग डीची किंमत काढताना बारा घ्यायचं एक्सची किंमत काढताना बत्तीस घ्यायचं आणि डी वायची किंमत काढताना तेरा म्हणजे काय डीची किंमत काढताना बारा म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ घ्यायचा हा पहिल्या स्तंभात पाच दोन आहेत सहगुणक आणि दुसऱ्या स्तंभात तीन चार आहेत डी एक्स काढताना बत्तीस म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ आणि डी वाय काढताना तेरा म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ ओके उदाहरणार्थ पहा डी काढताना आपल्याला बारा घ्यायचा आहे बारा म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ पहिल्या स्तंभात किती पाच दोन आहेत इथे घेतले पाच दोन दुसऱ्या स्तंभात तीन आणि चार आहेत इथे घेतले तीन आणि चार ओके आता इथे तिरकस गुणाकार आता हे सोडवण्यासाठी आपण काय करणार तिरकस गुणाकार पाच गुणिले चार वजा तीन गुणिले दोन बघा पाच गुणिले चार वजा तीन गुणिले दोन पाच चौक वीस आणि वजा बेत्रिक सहा तर इथे कॅल्क्युलेशन आहे पाच चोक वीस आलं आणि किती कितीला सहा आलं वीसातून सहा गेले चौदा तर अशा प्रकारे डीची किंमत काढू शकतो त्यानंतर डी एक्स ची किंमत काढताना काय करायचं बत्तीस घ्यायचं बत्तीस म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ तिसऱ्यामध्ये किती आहेत वजा अकरा आणि वजा दहा आहेत आणि दुसऱ्यामध्ये तीन चार आहेत तर वजा अकरा वजा दहा आणि तीन चार घेतले आपण ओके इथे पण तिरकस गुणाकार वजा अकरा गुणिले चार आणि वजा दहा गुणिले तीन बघा वजा अकरा गुणिले चार वजा वजा दहा गुणिले तीन ओके आता अकरा चौक चव्वेचाळीस इथे वजा म्हणून वाजा चव्वेचाळीस आणि हे वाजा वाजा अधिक झाले दायत्रीक तीस ओके मग अशा प्रकारे वजा अकरा गुणिले चार वजा चव्वेचाळीस आणि वजा वाजा अधिक झाले दायत्रीक तीस आणि इथे वजा अधिक वजा बाकी चव्वेचाळीस मधून तीस गेले चौदा राहिलं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह घेतलं त्यानंतर डी वायची किंमत काढताना सुद्धा काय करायचं आहे तेरा घ्यायचं तेरा म्हणजे पहिला आणि तिसरा च्टंबा। स्तंभ पहिल्या स्तंभात पाच दोन तिसऱ्या स्तंभात वजा अकरा आणि वजा दहा घेतलं ओके तिरकंच गुणाकार करू पाच गुणिले वजा दहा आणि वजा वजा अकरा गुणिले दोन ओके पाच गुण्ले वजा दहा इथे घेतले आणि वजा अकरा गुणिले वजा दोन इथे घेतले ठीक आहे वजा अकरा गुणिले अधिक दोन इथे इकडे घेतले पाच दहा आहे पन्नास वजाचे चिन्ह म्हणून वजा पन्नास आणि हे वजा वजा अधिक होतील ओके हे पाच दहा पन्नास वजाचं चिन्ह दहाला आहे म्हणून वजा पन्नास आणि इथे हे वजा हे वजा अधिक झाले अकरा दुने बावीस आणि वजा अधिक वजा बाकी होते वजा पन्नास अधिक बावीस वजा अठ्ठावीस तर अशा प्रकारे डीची किंमत चौदा डी एक्सची किंमत वजा चौदा आणि डी वायची किंमत वजा अठ्ठावीस झाली आता क्रेमरच्या रूलनुसार आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत एक्सची किंमत काढताना डी एक्स चे डी हे सूत्र लक्षात ठेवायचं आता डी एक्सची किंमत काय वजा चौदा म्हणून इथं वजा चौदा लिहायचं आणि भागीले डीची किंमत चौदा आहे म्हणून इथं भागीला चौदा लिहायचं म्हणजे वजा चौदा भागीले चौदा चौदा एक क चौदा उत्तर आलं वजा एक कारण इथे वजा चौदा आहेत म्हणून त्याचप्रमाणे डी वायची किंमत काढताना वायची किंमत काढताना डी वायचे डी वापरायचं डी वायची किंमत किती वजा अठ्ठावीस आहे ती काय डी वायची किंमत वजा अठ्ठावीस म्हणून डी वायच्या जागेवर वजा अठ्ठावीस लिहायचे आणि डीची किंमत किती आहे वजा चौदा अधिक चौदा आहे म्हणून डीच्या जागेवर चौदा लिहायचं ओके मग वजा अठ्ठावीस भागीले चौदा चौदा इक्या चौदा चौदा जुन्या अठ्ठावीस म्हणून इथे आलं वजा दोन ओके कारण इथे वजा अठ्ठावीस आहेत म्हणून अशा प्रकारे क्रिमरच्या रूलने आपण कुठल्याही प्रकारचं एक चमा दोन चलातील एक सामायिक समीकरण सोडू शकतो ओके धन्यवाद